नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. आणि एक मोठी बातमी हाती येते आहे, ती म्हणजे कणकवली विधानसभेची निवडणूक भारतीय जनता पक्षच लढवणार असं भाजपचे नेते आणि मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय प्रसाद लाडे यांनी म्हटलं आहे. कणकवलीची जागा भाजपच लढवणार असा दावा आहे त्यांचा. अर्थात भाजपचा कणकवलीमधला उमेदवार कोण हे मात्र त्यांनी सांगितलं नाही. तसंच नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाचा निर्णय वरिष्ठ घेतील असं सुद्धा प्रसाद लाड म्हणाले. त्यामुळे राणेंच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला की काय अशी दबक्या आवाजातली चर्चासुद्धा राजकीय वर्तुळात सुरू झाली. येत्या 17 सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांची जनादेश यात्रा ही कणकवलीमध्ये दाखल होते आणि त्या पार्श्वभूमीवर प्रसाद लाड यांच्या या विधानाला विशेष महत्त्व प्राप्त झालं. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचं स्वागत. कणकवलीत ती यात्रा होत आहे 17 तारखेला आणि त्याची सगळी तयारी भाजपचे प्रदेश सचिव आणि आमदार प्रसाद लाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सगळ्यांनी केलेली आहे. मुख्यतः या कणकवलीमध्ये ही सभा होत आहे म्हणून प्रसादजी तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की एक चर्चा अशी आहे की कणकवली आणि सिंधुदुर्ग खरं तर नारायण राणेंचा हा गड मानला जातो. कणकवलीत तर त्यांचे पुत्र आमदार आहेत. अशावेळी या मुख्यमंत्र्यांच्या सभेला नारायण राणे यांना तुम्ही बोलवलं आहे का? त्यांच्या प्रवेशाबाबत काही स्पष्टता झाली आहे? मी वेळोवेळी माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या किंबहुना कोकणातल्या प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये मी सांगितलं आहे की नारायण राणे हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत, आम्ही त्यांचा आदर करतो. पण त्यांचा पक्षप्रवेश किंवा त्यांना निमंत्रण ही जी बाब आहे ही मुख्यमंत्री किंवा राष्ट्रीय पातळीची विषय आहे. त्यामुळे आता ही जी बैठक आहे किंवा सभा आहे, महाजनादेश यात्रा आहे, ही भारतीय जनता पक्षाची महाजनादेश यात्रा आहे आणि येणाऱ्या प्रत्येक माणसाचं स्वागत आहे. त्यामुळे उद्या शिवसेना तुमचा घटक पक्ष आहे, म्हणजे एनडीएचा घटक पक्ष आहे, येणाऱ्या प्रत्येक माणसाचं आम्ही स्वागत करतो. येणारा प्रत्येक कार्यकर्ता हा तिथे आलाच पाहिजे, मुख्यमंत्र्यांना ऐकण्यासाठी त्यांनी यायलाच हवं. त्यामुळे या जिल्ह्यातला कोणीही कुठल्याही पक्षाचा माणूस उद्या काँग्रेसचे जरी कार्यकर्ते आले तरी त्यांचं आम्ही स्वागतच करणार आहोत. कारण ही महाजनादेश यात्रा ही जनतेसाठी यात्रा आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी 5 वर्षामध्ये जे काम केलं त्याचा कौल देणारी ही यात्रा आहे. त्यामुळे ज्यांना माननीय मुख्यमंत्र्यांच्या कामावरती विश्वास आहे, किंबहुना विकासाचा त्यांनी जो रणगाडा चालवला आहे त्या विकासाच्या रणगाड्याबरोबरती लोकांनी आत्मविश्वासाने त्यांच्यावरती जो हात दिला आहे ती त्याचा कौल देणारी ही महाजनादेश यात्रा आणि सभा आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येकाचं आम्ही स्वागत. कोकणामध्ये भाजप जे वाढवण्याचं काम चालू आहे तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्यामध्ये गेल्या 5 वर्षापर्यंत, असं विधानसभेसाठी भाजप किती जागांवर लढू शकतं? कोकणांमध्ये युती जर झाली अशी शक्यता आहे, म्हणजे किती जागांवर लढू शकतं? भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती ही अतिशय जुनी आणि या देशातली पहिली युती आहे. त्यामुळे आत्तापर्यंत युतीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक जागा आम्ही लढत होतो जिथे सन्माननीय प्रमोद जठार आमदार होते, पूर्वी गोपटेसाहेब आमदार होते. त्यामुळे युती झाली तर निश्चितपणे ती जागा भारतीय जनता पक्षच लढवेल याची मला खात्री आहे. ही भारतीय जनता पक्ष लढवणार, ही युती नसली तरी सुद्धा लढवणार साहजिक आहे, परंतु युती झाल्यानंतर ती गमनाच्या चिन्हावर लढवणार, त्याच्यासाठी उमेदवार निश्चित झालेत का? उमेदवार निश्चित करण्याचे सर्वाधिकार हे कोर कमिटीला आहेत. माननीय मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांची जी समिती आहे त्याला अधिकार आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्ष हा कुठला घरातला पक्ष नाही आहे, तो राष्ट्रीय पक्ष आहे. त्याची जी परंपरा आणि पद्धत आहे त्या पद्धतीने उमेदवार निवडला जाईल. उमेदवार कोण असेल याच्या बाबतीत निर्णय वरचे श्रेष्ठ घेतील. पण जे जे इच्छुक उमेदवार आहेत त्या सर्वांनी इंटरव्ह्यू माझ्या मते दिलेले आहेत. 30 तारखेला त्याचे इंटरव्ह्यू झालेले आहेत. प्रत्येक इच्छुक लोकांनी कुठून कुठून लढायचं त्याबद्दल सांगितलेलं आहे. त्यामुळे ती निर्णय वरची समिती घेईल, पण कमळावरती लढणार हे निश्चित आहे. धन्यवाद प्रसादजी आमच्याशी बोलल्याबद्दल. कमळ चिन्हावरती भारतीय जनता पक्ष विशेषतः कणकवली देवगड विधानसभेची मतदारसंघाची निवडणूक लढणार आहे आणि त्यामुळे या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने आणखी काय राजकीय घडामोडी घडत आहेत ते आपल्याला पाहावं लागणार आहे. दिनेश केळुसकर, न्यूज 18 लोकमत, कणकवली. आणि स्वतः दिनेश केळुसकर आपल्याबरोबर आता फोनवरनं आहेत. दिनेश, स्पष्ट सांगितलं नाही पण एक प्रकारे सूचित केलं आहे की जो कोण येईल किंवा जो कोण असेल तो भाजपच्या चिन्हावर असेल. राण्यांचं नाव घ्यायचं मुद्दा म्हणून टाळलं प्रसाद लाड यांनी? याच्यामध्ये दोन अर्थ निघू शकतात. एक तर राणेंचं नाव घेण्याचं टाळलं का, याचे दोन कारण असू शकतात. एक तर राणेंचा भाजप प्रवेश या
निवडणुकी म्हणजे यावेळी होणार आहे की नाही, किंवा त्यांच्या त्यांचा जो चिरंजीव आहेत नितेश राणे ते या कणकवली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत, ते काँग्रेसचे सध्या आमदार म्हणून म्हटले जातात, ते भारतीय जनता पक्षात जाणार आहेत का याची स्पष्टता अजून नाहीये. परंतु एक गोष्ट त्यांनी निश्चित सांगितलेली आहे की कणकवलीची विधानसभा भारतीय जनता पक्ष लढवणार आहे आणि त्यासाठी इच्छुकांनी मुलाखती दिलेल्या आहेत, त्यामुळे नक्की भाजपचा कणकवलीच्या विधानसभेतला उमेदवार कोण असेल याच्याही बाबत आम्ही त्यांना विचारलं. त्यांनी आम्ही त्यांना असंही विचारलं की तुमच्याच पक्षातला कार्यकर्ता कोणी लढवणार आहे की दुसऱ्या पक्षातला कोणी नेता तुम्ही घेणार आहात आणि त्याला भाजपचं तिकीट देणार आहात, तर त्याबाबत त्यांनी स्पष्ट टाळलेलं आहे उत्तर देणं. परंतु त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की याच्या इच्छुकांनी मुलाखती दिलेल्या आहेत आणि पक्षातल्या पदाधिकाऱ्यांचा उमेदवारी बाबतचा मानसन्मान ठेवला जाईल असंही त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे. त्यामुळे या मुख्यमंत्र्यांच्या 17 सप्टेंबरच्या सभेकडे विशेष लागलेलं आहे, लक्ष आहे. तत्पूर्वी काही महत्वाच्या राजकीय घडामोडी घडतायत का मुंबई दिल्लीमध्ये ते महत्वाचं ठरणार आहे. दिनेश तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आणि आणखीन एक मोठी बातमी महाराष्ट्राशी संबंधित, पण दिल्लीच्या राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कारण साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाबद्दलच्या पडद्यामागच्या हालचाली झपाट्यानं सुरू झाल्या आहेत. उदयनराजे यांना लोकसभेची पोटनिवडणूक जिंकण्याबद्दल धाकधूक वाटते की काय, भीती वाटते का लोकसभेची पोटनिवडणूक जिंकण्याची, असा सवाल निर्माण झाला. कारण पोटनिवडणुकीत पराभव झाला तर मला भाजपनं राज्यसभेवर पाठवावं अशी अटसुद्धा उदयनराजे भोसले यांनी भाजपच्या नेत्यांना घातल्याचं कळत आहे. ही सगळी माहिती उदयन महाराज यांच्या अतिशय निकटवर्तीयांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे. आधी भाजप या अटीच्याबद्दल अनुकूल नव्हतं, पण दुसऱ्याच दिवशी दिल्लीहून याबद्दल सहमती दर्शवण्यात आल्यानंतर उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झालं. आणि आज संध्याकाळी उदयनराजे भोसले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एका खास विमानानं दिल्लीला रवाना होणार आहेत आणि उद्याला सकाळी राजीनामा खासदारकीचा दिल्यानंतर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या निवासस्थानी किंवा दिल्लीमध्ये कुठेतरी उदयनराजे भोसले यांचा भाजपातला प्रवेश होणार आहे. खरं तर उदयनराजे भोसले म्हणजे अगदी धाडसी व्यक्तिमत्व म्हणून त्यांना ओळखलं जातं. बेधडकपणे ते अनेक वेळेला विधानं त्यांनी केलेली आहेत, अनेक विधानं त्यांची वादग्रस्त देखील ठरलेली आहेत. महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असून देखील शरद पवारांच्या विरोधात बोलणारी एकमेव व्यक्ती म्हणून देखील उदयनराजे भोसलेंना ओळखलं जातं. मात्र भाजपमध्ये जाण्यात त्यांना भीती असल्याचंच यावरून सिद्ध होतं आहे. आपल्याला सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार येत्या विधानसभा निवडणुकीसोबतच लोकसभा निवडणूक घ्यावी अशी आग्रही मागणी त्यांच्याकडे होती. महत्त्वाचं म्हणजे जर लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये काही दगाफटका झाला, जर पराभव झाला, तर मात्र राज्यसभेवर घ्यावं त्यांना, अशी देखील मागणी त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली होती. आणि भाजपनं याला ग्रीन सिग्नल दिला नव्हता, वेट अँड वॉचची भूमिका भाजपनं घेतली होती, पण अखेर ग्रीन सिग्नल भाजपनं दिला आहे, त्यामुळेच ते आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांचा भाजप प्रवेश हा निश्चित झालेला आहे. मात्र सातारकर जनता नेमकं काय निर्णय घेते हे देखील बघावं लागणार आहे. कारण महत्त्वाचं म्हणजे शिवेंद्रराजे भोसले आपल्याला माहीत आहेत की ते ऑलरेडी भाजपमध्ये आलेले आहेत, त्यामुळे शिवेंद्रराजे भोसले त्यांना मदत करतात का? कारण उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले या दोन्ही गटाचं त्या ठिकाणी पटत नाही. अगदी कार्यकर्त्यांमध्ये किती शत्रुत्व आहे हे सगळ्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. त्यामुळे येत्या पोटनिवडणुकीमध्ये नेमकं काय होतं हे बघावं लागणार आहे. मात्र उदयनराजे भोसले यांचा जो भाजप प्रवेश आहे तो मात्र निश्चित झालेला आहे.